सीए निवडणुकीमध्ये रोहित पवारांना पाडण्यासाठी अजितदादांची फिल्डिंग, नरेश म्हस्केंचा आरोप. पवार कुटुंबी आणि म्हस्केंचे आरोप फेटाळले. भाजपनं गोपीनाथ मुंडेंचा छळ केला तर पक्षात पंकजा मुंडेंनाही अपमानास्पद वागणूक. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचा खळबळजनक आरोप. दोन एप्रिलला होणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमधील महाविकास आघाडीच्या सभेला पोलिसांची परवानगी. 16 अटी शर्तींसह सभेला परवानगी दिल्यानं महाविकास आघाडीला दिलासा. संभाजीनगरचा राडा, पूर्वनियोजित आमदार संजय शिरसाट यांचा दावा, इम्तियाज जलील यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित. विहिरीचे पैसे मागणाऱ्या लाचखोर बीडीओंच्या चौकशीचे आदेश. न्यूज 18 लोकमतच्या बातमीची ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांकडून दखल. नागपूर टू दादर अकेला गुलाबराव फादर म्हणत गुलाबराव पाटलांची फटकेबाजी. ज्यांना मोदींचं नेतृत्व मान्य नसेल ते आम्हाला विरोध करतील असंही वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमधील ओहर गावामध्ये पुन्हा एकदा क्षुल्लक कारणावरून दगडफेक. दगडफेकीमध्ये 6 जण जखमी. वातावरण तापलं. साई संस्थानचे सुरक्षा रक्षक आणि साई भक्तांमध्ये तुफान हाणामारी. सुरक्षा रक्षकांनी मंदिर परिसरात जाण्यास मज्जाव करत ढकलून दिल्यानं वाद. नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा घसरण. अनुदानाची मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी. शेतकरी नवरा केल्यास मुलीला मिळणार स्पेशल गिफ्ट. शेतकरी अर्धांगिनी योजना चर्चेत. योजनेअंतर्गत 5,555 रुपयांसह संसार उपयोगी वस्तू दिल्या जाणार.